नमस्कार मी प्राजक्ता जोशी इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या राऊंडअपची सुरुवात करूया सकाळपासून अखेर सरकारची माघार ही आज सकाळच्या पानिकची हेडलाईन आहे आपल्याला माहितीच आहे की नुकतं महाराष्ट्र विधिमंडळाचं जे हिवाळी अधिवेशन होतं ते पार पडलं काल त्याचा शेवटचा दिवस होता आणि यावेळेस विधानसभा निवडणूक विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेताच हे अधिवेशन गुंडाळ्याची नामुष्की सरकारवर आली विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरून सुरुवातीपासूनच म्हणजे अधिवेशन सुरू झालं तेव्हापासूनच गदारोळ झाला होता ही निवडणूक आवाजी मतदानाने करावी असं सरकारचं म्हणणं होतं मात्र विरोधी पक्षांचं विरोधी पक्षां जे नेते आहेत विधानसभेतले त्यांचं असं म्हणणं होतं की आवाजी मतदानाने हे करण्यात येऊ नये नेहमीसारखंच गुप्त मतदानाने ते करण्यात यावं यासाठी याबद्दल विरोधी नेत्यांनी विरोधकांनी वॉकआउटसुद्धा केलं होतं विधानसभेतून आणि त्याच्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्ये पत् पत्रव्यवहार सुद्धा याच्यामध्ये झाला होता याबद्दल झाला होता ज्यामध्ये सरकारने असं म्हटलं होतं की आम्ही आवाजी मतदानानं ही निवडणूक घेणारच मात्र शेवटी काही ही निवडणूक झाली नाही राज्य सरकारनं प्रकरणी कोश्यारी आणि विरोधकांवर खापर फोडले तर दुसरीकडे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील कुरघोडीमुळे या निवडणुकीत अडथळे आल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो रेल्वेसेवा लवकरच सुरू होणार असल्याच्या बातम्या आपण कालसुद्धा बघितल्या होत्या काही पेपर्समध्ये त्यातल्या पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी या सात किलोमीटरच्या मार्गाची मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनक कुमार गर्ग यांच्या पथकानं काल पाहणी केली हा मेट्रो मार्ग सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असल्याचा निर्वाळा सुद्धा या पथकानं दिलेला आहे त्यामुळे आता सुरक्षा आयुक्तांच्या लेखी मान्यता मिळाल्यानंतर मेट्रोच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा होणार आहे पुणे सातारा महामार्गावरील खोपी म्हणजे भोर तालुक्यातलं खोपी हे ठिकाण आहे जिथं फ्लॉरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था आहे तर त्या संस्थेच्या परिसरात असलेल्या नवगुर नवगुरुकुल पुणे कॅम्पस या नावानं असलेल्या इन्स्टिट्यूटमधल्या नव्वद विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली विषबाधा झालेल्या आठ मुलींना भोरमधल्या उपजिल्हा रुग्णालयात तर अन्य आठ मुलींना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे बाकी ज्या चौऱ्याहत्तर मुली आहे होत्या तर त्यांना किरकोळ उपचारानंतर घरी सोडलं आहे यातल्या बऱ्याचशा मुली या परराज्यातील असून त्या संगणक शाखेचं शिक्षण घेत होत्या आणि ऑलमोस्ट सर्व मुलींची प्रकृती स्थिर असल्याचं अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय तिरके यांनी सांगितलं आरोग्य विभागाच्या गट ड च्या पेपर फुटी प्रकरणी सायबर पोलिसांनी अजून दोन मुख्य दलालांना मंगळवारी अटक केली आहे त्यानंतर गट क चा सुद्धा पेपर फुटल्याचं निष्पन्न झालं आणि आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर महेश बोटले आणि परीक्षेची जबाबदारी असणाऱ्या न्यासा कंपनीनं प्रश्नपत्रिका फोडल्याचं पोलीस तपासात समोर आले त्यामुळे न्यासा कंपनीची सुद्धा चौकशी होणार आहे आपल्याला ह्याच्या आधी माहिती आहे की न्यासा कंपनीचं जे मिसमॅनेजमेंट होतं ह्या गट क आणि गट डच्या परीक्षा घेण्यामधलं की मुलांपर्यंत हॉल तिकीट्स पोहोचायचे नाही चुकीचे हॉल तिकीट्स पोहोचायचे अगदी लास्ट मोमेंटपर्यंत त्यांचे परीक्षा केंद्र कोणते असतील हे फायनल नाही व्हायचं तर ह्या सर्व गोष्टींवरनं सुद्धा ही कंपनी आली होती प्रकार होतात आणि आता परत एकदा ह्या करप्शन प्रकरणी सुद्धा या कंपनीचं पर परत नाव आलेलं आहे आणि तपास होऊन अजून काही अटका होण्याची शक्यता आहे सकाळ तसंच लोकमत हे जे दोन पेपर्स आहेत ते अतिशय मोठ्या प्रमाणात आणि खूपच सविस्तररित्या हे जे पेपरफुटीचं प्रकरण झालं आरोग्य विभागाच्या सुद्धा आणि त्याचबरोबर टी टीच्या सुद्धा तर ह्या भरतीच्या परीक्षांमधले जे पेपरफुटीची प्रकरणं आहेत आणि ह्या परीक्षा ज्या एम पी एस सीच्या अंडर कंडक्ट नाही केल्या जात तर प्रायव्हेट संस्थांना त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं तर याबद्दलचं बरंच सविस्तर रिपोर्टिंग हे दोन्ही पेपर्स करत आहे अगदी लावून लाउंध, जोर लावून धरलेले आहेत याबद्दलच्या बातम्या त्याच्या फॉलोअपच्या अटकांच्या कोण कोण नवीन नावं आलेली आहेत काय काय कसा कसा तपास चाललेला आहे ह्याबद्दल आपण ऑलमोस्ट रोजच ह्याबद्दलच्या बातम्या बघतोय देशात सध्या पुणे वगळता अन्य बऱ्याच शहरांमधल्या घरांच्या किमतीत वाढ होत असताना सध्या दिसत आहे जगभरातील दीडशे शहरांमध्ये निवासी बांधकामाच्या किमती दोन हजार एकवीसच्या तिसऱ्या तिमाहीत वर्षानुवर्षाच्या सरासरीनुसार दहा पूर्णांक सहा टक्के वाढला असल्याचं नाईट फ्रँकच्या ग्लोबल रेझिडेन्शियल सिटीज इंडेक्स सर्व्हे या अहवालामध्ये समोर आलेला आहे दोन हजार पाचच्या पहिल्या तिमाहीपासून झालेली ही सर्वात जलद दर वाढ असल्याचं म्हटलं जात आहे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना परत एकदा अवकाळी पावसाचा तसंच गारपिटीचा फटका बसलेला आहे औरंगाबाद जालना अकोला अमरावती नगर जिल्ह्यामध्ये गारपीट आणि पावसानं झोडपल्याने रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हरभरा कापूस मका गहू या पिकांना सर्वाधिक फटका बसला असल्याची शक्यता आहे यावर्षी जर आपण बघितलं की मान्सून सुरू झाल्यापासूनच हा मान्सून यावर्षीचा अतिशय विचित्र राहिलेला आहे मान्सूनच्या आधी चक्रीवादळ होतं त्याच्यानंतर मान्सूनमध्ये पण एकतर एक्सटेंड झालं मान्सूनचा परतीचा प्रवास जो होता तो खूपच डिले झाला त्याच्यानंतर सुद्धा अजून वेगळ्या चक्रीवादळामुळे मराठवाडा विदर्भ जिल्हा विदर्भ साईडला पाऊस पडला आणि आता परत एकदा हा जो पाऊस झालेला आहे त्यामुळे वर्षभरात एकूणातच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रात हा होता आजचा सकाळ यापुढचा पेपर आहे इंडियन एक्सप्रेस जगभरात सध्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मोठ्या प्रमाणात कोविडच्या केसेस वाढताना आपल्याला दिसत आहे भारतात सुद्धा काही शहरांमध्ये जरा अलार्मिंग आ... पॉझिटिव्हिटी रेट किंवा अलार्मिंग पद्धतीने अचानकपणे केसेस वाढताना दिसून आलेले आहेत बाकी काही युरोपियन देश असतील किंवा अमेरिका असतील त्या देशांच्या तुलनेत जरी अजूनपर्यंत आपण रुग्णवाढ भारतात बघत नसू तरीसुद्धा आपल्याला कॉशन घेण्यासाठी सांगण्यात येतच आहे कारण ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग जरा फास्ट पसरत असल्यामुळे इवन डेल्टापेक्षा सुद्धा तो जास्त फास्ट त्याचा प्रसार होत असल्याचं समोर आल्यामुळे चिंतेचं वातावरण सध्या पसरलेलं आहे याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काल अजून दोन कोविड व्हॅक्सिन तसंच एक कोविडसाठीची एन अँटी गोळी अँटी एक औषध हे गोळी ह्या तिन्ही गोष्टींना क्लिअरन्स दिलेला आहे एमर्जन्सी यूज ऑथरायझेशन दिलेलं आहे हे जे दोन वॅक्सिन आहेत ते आहेत हैदराबादमधल्या बायोलॉजिकल ई ह्या कंपनीने बनवलेलं कोर्बवॉक्स सॉरी कोर्बवॅक्स हे वॅक्सिन आणि दुसरं आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बनवलेला दुसरं वॅक्सिन जे आहे कोवोवॅक्स या दोन्ही वॅक्सिन्सना एमर्जन्सी यूज ऑथरायझेशन मिळालेलं आहे त्याचबरोबर एका कोविड नाईन्टीन विरुद्धच्या अँटीवायरल गोळीला सुद्धा हे ऑथरायझेशन मिळालेलं आहे आज याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट कॉन्नशिल फ एम यांनी दिलेला आहे कोविडच्या पार्श्वभूमीवर सध्या चालू असलेली अजून एक महत्त्वाची अतिशय महत्त्वाची घडामोड म्हणजे रेझिडेंट डॉक्टर्सचा जो संप सध्या चालू आहे तो आपल्याला माहिती आहे की भारतात डॉक्टर्सची संख्या संख्या जी आहे किंवा स्पेशली सेकंड वेव्हच्या वेळेस आपण बघितलं की ज्या प्रमाणात रुग्ण येत होते तर त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये त्यांच्या मॉनिटरिंगमध्ये रेझिडेंट डॉक्टर्स जे आहेत त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती मात्र सध्या नीट पी टी जे ॲडमिशन्स जे आहेत तर ते त्यांना उशीर ते डिले केलेले आहेत सरकारने त्यांचं काउन्सिलिंग सेशन अजून सुरू नाही झालेलं आणि त्या प्रकरणावर रेझिडेंट डॉक्टर्सचा संप चालू आहे काउन्सिलिंग लवकरात लवकर ले आणि नीट पीजी चे ऍडमिशन सुद्धा लवकरात लवकर करावे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी देशभरात हा स्ट्राईक चालू आहे तर ह्या स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सध्या आवाहन केलेलं आहे या सर्व संपकर्त्या डॉक्टर्सना आंदोलकांना की त्यांनी ड्युटीवर परत एकदा रुजू व्हावं मात्र ह्या सर्व दरम्यानच काल दिल्लीमध्ये जे डॉक्टर्स प्रोटेस्ट करत होते त्यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला आणि हे आंदोलन अजून थोडं चिघळलेलं आहे ह्या सर्व प्रकरणाबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे तसंच त्यांनी परत एकदा आवाहन केलेलं आहे सर्व डॉक्टर्सना कोविडच्या पार्श्वभूमीवर कोविडच्या पार्श्वभूमीवर स्पेशली की त्यांनी परत एकदा ड्युटीवर जॉईन व्हावं पुण्यातून आज अंजली मरार यांनी एक अतिशय महत्त्वाची बातमी केलेली आहे डेक्कन कॉलेजबद्दल जी आज इंडियन एक्सप्रेसच्या पान एकच्या अँकरला आलेली आहे डेक्कन कॉलेज आपल्याला माहिती आहे की विषयक संशोधनासाठी अतिशय नावाजलेली संस्था आहे इकडं टीचिंग इन्स्टिट्यूटसुद्धा आहेत पण त्याचबरोबर इथे अनेक संशोधक आहेत अनेक इतिहास तज्ञ आहेत आर्कियोलॉजिकल तज्ञ आहेत जे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच महत्त्वाच्या भारतातल्या साईट्सवर उत्खनन करत असतात इवन सिंधू खोऱ्याच्या इतिहासाबद्दल अजून अभ्यास करण्यासाठी काही हरप्पन साईट्समध्ये पण डेक्कन कॉलेजच्या जे प्रोफेसर्स असतील किंवा तिथले जे संशोधक आहेत त्यांनी तिथ इथं जाऊन उत्खनन केलेलं आहे संशोधन केलेलं आहे मात्र अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या साईट्सवर जाऊन संशोधन करून उत्खनन करून जे काही आर्टिफॅक्ट्स मिळवलेले का आहेत ज्या काही अँटीक्विटीज मिळवलेल्या आहेत डेक्कन कॉलेजने आणि तिथल्या संशोधकांनी तर त्या सर्व सध्या अतिशय दयनीय अवस्थेत इन्स्टिट्यूटच्या आवारात पडल्या असल्याचं आज मराऱ्यांनी केलेल्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे जवळपास एकोणीसशे चाळीसच्या दशकापासून हे संशोधन चालू आहे तेव्हापासून जमा केलेले अतिशय महत्त्वाचे ऐतिहासिक ऐवज ह्या कॉलेजमध्ये आहेत ह्या इन्स्टिट्यूटमध्ये आहेत मात्र तरी आता ज ह्या स्टोरी स्टोरीचा ह्या स्टोरीसाठी रिसर्च करत असताना पत्रकारांच्या असं निदर्शनास आलेलं आहे की बरेचसे आर्टिफॅक्ट्स जे आहेत हे बरेचसे ऐवज जे आहेत ते ह्या इन्स्टिट्यूटच्या आवारामधल्या बिल्डिंग्समध्ये अक्षरशः प्लास्टिक बॅग्समध्ये किंवा पोत्यांमध्ये भरून ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यांचं तान जतन जे आहे ते जसं करणं गरजेचं आहे जेवढ्या चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे तर ते होत नसल्याचं समोर आलेलं आहे जे अतिशय दुर्दैवी बाब आहे पुणे बेंगलोर हायवेवर काल एक अतिशय थरारक ॲक्सिडेंट झाला ज्याच्यामध्ये तीन पादचाऱ्यांचा पदचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याचं दिसून आलेलं आहे पुणे बेंगलुरू हायवेचा जो पार्ट पुणे शहराच्या जवळून जातो स्पेशली तर तिकडं अपघातांचं प्रमाण अतिशय मोठं असल्याचं दिसून आलेलं आहे काही महिन्यांपूर्वी आपण न्यूजपेपर राऊंडअपमध्ये त्याबद्दलच्या एका बातमीचासुद्धा उल्लेख बघितला होता इनफॅक्ट काही आठवड्यांपूर्वी आपण सलग दोन चार दिवस पुणे बेंगलुरू हायवेवरच नवले ब्रिज जो आहे सिंहगड रोड एरियाच्या जवळचा तर तिकडं पण अतिशय भयानक असे ॲक्सिडेंट्स झालेले बघितले होते तर कालचा ऍक्सिडेंट सुद्धा असाच हा भयानक होता त्यामुळे परत एकदा जो शहराच्या जवळून जाणारा हायवेचा भाग आहे तर तिकडं वाहतूक सुरक्षेबद्दल आणि ओव्हरऑलच रोड सेफ्टीबद्दल प्रश्नचिन्ह परत एकदा उभं राहिलेलं आहे यापुढची स्टोरी आजची आपली स्टोरी ऑफ द डे आहे जी पुण्यातून पार्थ सारथी बिस्वास यांनी लिहिलेली आहे औरंगाबादच्या एका सीजनल नदीबद्दलची ही गोष्ट आहे या नदीची ही गोष्ट आहे खांब ही जी नदी आहे औरंगाबादमधली ही फक्त पावसाळ्यात वाहणारी नदी आहे या नदीचं पात्र इतर सर्व ऋतूंमध्ये पावसाळ्यानंतर ते कोरडं असतं पावसाच्या पाण्यामुळे वाहणारी अशी ही नदी आहे अशा अनेक नद्या भारतात आहेत आपल्या आजूबाजूला आपण बघतो मात्र ह्या नदीचं पात्र ओव्हरऑलच आपण शहरामधल्या नद्यांची जी अवस्था बघतो ही नदी औरंगाबाद शहरातनं वाहते मोठ्या प्रमाणात तर शहरामधल्या नद्यांची जी आपण अवस्था बघतो की तिकडं सर्व सांडपाणी सोडलं जातं तिथं कचरा डम्प केला जातो तिथं मोठ्या प्रमाणात एन्क्रोचमेंट होतं तर हे सर्व खाम नदीसोबतसुद्धा झालं आणि ह्या नदीचं रूपांतर एका नाल्यामध्ये होऊन गेलं म्हणजे जे नदीचं पात्र पावसाळ्यात अगदी खळखळून वाहिलं पाहिजे आणि इतर वेळेस ते बऱ्यापैकी कोरडं असलं पाहिजे तर त्याच्याऐवजी ऑलमोस्ट बारा महिने ते नाल्यासारखं वाहताना दिसत होतं तर इकोसत्व नावाच्या एका संस्थेने एक प्रोजेक्ट सुरू केला ही नदी ह्या नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि गेल्या वर्षीपासून त्यांनी हा प्रोजेक्ट सुरू केला आणि एक वर्षात त्यांनी बऱ्यापैकी सक्सेसफुली पुनरुज्जीवन या नदीचं केलेलं आहे आणि ह्या पावसाळ्यात ती नदी खळाळून अगदी वाहिलेली आहे त्यासाठी ह्या नदीच्या वरच्या भागातल्या म्हणजे जिकडून नदी सुरू होते तिथल्या भागातल्या शेतकऱ्यांचं सुद्धा या संस्थेला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळालं कारण ह्या नदीचं पाणी त्यांना शेतीसाठी लागतं आणि ह्या नदीची वाताहत होणं हे त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय धोकादायक होतं त्यामुळे त्यांच्या मदतीने अनेक लोकल्सच्या मदतीने हा प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केलेला आहे कालच्या दिवसभरात मुंबईत एक हजार तीनशे तेहतीस कोविडच्या नव्या केसेस आढळून आलेल्या आहेत परवाच्या दिवशी त्या केसेस आठशे नऊ होत्या नवीन केसेस त्यामुळे हा अतिशय फास्ट आणि अतिशय स्टीप राईज केसेसमध्ये दिसून येत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे त्यामुळे मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी थोडंसं चिंतेचं कारण सध्या तयार झालेलं आहे स्पेशली ओमायक्रॉन व्हेरियंट जो आहे तर त्याच्यामुळे अजून जास्त चिंता सध्या व्यक्त केली जात आहे आणि सर्वांना काळजी घेण्याचं म्हणजे गर्दी अवॉइड करणं आणि मास्क वापरणं आणि हायजीन मिळ ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं आवाहन परत एकदा केलं जाते आज रुप्सा चक्रबोर्ती यांनी मुंबईवरनं ही बातमी दिली आहे ओडिशामधलं जे प्रसिद्ध सन टेम्पल आहे सूर्य मंदिर आहे तर ब्रिटिश काळामध्ये त्याच्या जतनासाठी ह्या मंदिरामध्ये Uh, रेती भरून ठेवण्यात आली होती uh, कारण ह्या मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे तर त्याची स्टेबिलिटी कायम राहावी ते कोलॅप्स सोन आहे ते कोसळू नये जसं कारण बरंच जुनं मंदिर आहे त्याच्यामुळे तर त्यासाठी तिथं रेती भरण्यात आली होती मात्र सध्या आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजेच ए एस आयने हा प्रोजेक्ट त्यांच्या हातात घेतलेला आहे जेणेकरून ते ही रेती काढून अजून चांगल्या पद्धतीने या मंदिराचं प्रिझर्वेशन कसं करता येईल याकडे त्यांचा आता सध्या कल आहे ऐश्वर्या मोहंती यांनी भुवनेश्वरवरून ही आज बातमी दिली आहे कोविडची तिसरी लाट आणि ओमायक्रॉन व्हेरियंट याबद्दल ज्या चर्चा चालू आहेत त्या पार्श्वभूमीवर आज अमिताभ सिन्हा यांनी इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्ले इंडिया पानावर एक सदर सध्या इंडियन एक्सप्रेसने चालू केलेला आहे न्यू इन द न्यू इयर टू थाउजंड ट्वेंटी टू म्हणजे आता येणाऱ्या वर्षामध्ये काय काय कसा का, का, आढावा घेत आहेत ते की येणाऱ्या वर्षामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत इलेक्शन्स असतील कोविड असेल बेग या तर या वेगवेगळ्या गोष्टींचा आढावा पुढच्या वर्षीसाठीचे जे पर्स्पेक्टिव्ह पुढच्या वर्षी कसं होऊ शकतं काय होऊ शकतं या सर्वाचा आढावा घेणारे हे आर्टिकल्स आहेत तर आजचं जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये अमिताभ सिन्हा यांनी असं म्हटलंय की सध्या जरी ओमायक्रॉनमुळे चिंतेचं वातावरण असलं आणि लेजिट आहे ती चिंता मात्र तसं असलं तरी सुद्धा भारत आणि संपूर्ण जगच इनफॅक्ट हे डेल्टाच्या वेळेस जेवढं प्रिपेअर्ड होतं त्याच्या तुलनेत आत्ता नक्कीच जास्त प्रिपेअर्ड आहे नक्कीच जास्त तयारी आहे संपूर्ण जगाची ह्या सर्व संकटाला सामना देण्याची असं त्यांनी आजच्या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे हा झाला आजचा इंडियन एक्सप्रेस यापुढच्या पेपर्सकडे कडे वळण्याआधी मी तुम्हाला सर्वांना एक अपील करू इच्छिते आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडंट न्यूज पोर्टल आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हाला सर्वांच्या सपोर्टची गरज आहे आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या बातम्या या वेगवेगळी करत असतो काही गंभीर विषयांवरच्या बातम्या असतात काही गंभीर लाँग अॅनलिटिकल रिपोर्ट्स असतात काही हलक्या फुलक्या बातम्या असतात इनफॅक्ट आता गेल्या काही दिवसांपासून आम्ही एक सिरीज चालू केलेली आहे द इयर दॅट वॉज ट्वेंटी ट्वेंटी वन ज्याच्यामध्ये गेल्या वर्षभरात ज्या वेगवेगळ्या वेग वेग घडामोडी घडल्या घडल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग वेग असतील वेगवेगळ्या वेग विषयांशी रिलेटेड असतील तर त्याचा आढावा आम्ही ह्याच्यामध्ये घेतो अगदी नॅचरल डिझास्टर्सपासून वेगवेगळे जे खळबळजनक इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट्स आले असतील ज्या ट्रॅजेडीज घडल्या जी आंदोलनं झाली टेक्नॉलॉजी मध्ये काय काय झालं तर ह्या सर्वांचा आढावा आम्ही या रिपोर्ट्स मधून घेतोय ह्या मधून घेतोय आर्टिकल्स मधून घेतोय तर आमची ही आम मालिका नक्की वाचा आणि तुम्हाला कशी कर, कशी वाटतीय ह्या सर्वाबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका या व्यतिरिक्त इंडी जर्नल नावाचा आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे ज्याच्यावर आम्ही वेगवेगळे एक्सप्लेनर व्हिडिओज व्हिडिओ वीडियो इंटरव्ह्यूज असतील व्हिडिओ रिपोर्ट असतील हे वेळोवेळी पब्लिश करत असतो आपले आप जे न्यूजपेपर राऊंडअपचे एपिसोड्स आहेत ते सुद्धा दररोज आता दररोज रात्री फेसबुकच्या बरोबरीने यूट्यूब चॅनलवर बर सुद्धा येत असतात तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा या व्यतिरिक्त इंडी रेडिओ नावाचं आमचं एक ॲप सुद्धा आहे जर तुम्ही या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला गुगल प्ले ची लिंक दिसेल ज्यावर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात ऑडिओ कंटेंट अव्हेलेबल आहे जे आमच्या वेबसाईटवरचे आर्टिकल्स असतात ते तर त्याच्यावर तुम्ही ऐकू सुद्धा शकता वाचता वाचता त्याच्यासोबतच तुम्ही ते ऐकू शकता त्याचबरोबर अजून अनेक प्रोग्राम काही ऑडिओ बुक्स असतील काही पॉडकास्ट असतील काही ऑडिओ रिपोर्ट्स असतील असा बराच खजाना त्याच्यावर आहे बऱ्याचसा कंटेंट फ्री ॲक्सेस आहेच मात्र त्याचबरोबर आमचं सबस्क्रिप्शन जर तुम्ही घेतलं जे अतिशय माफक दरात उपलब्ध आहे तर अजून थोड्या आमच्या प्रीमियम कंटेंटचा ॲक्सेससुद्धा तुम्हाला मिळेल तर हे ॲप जे आहे ते नक्की डाउनलोड करा या व्यतिरिक्त जर आम्हाला आर्थिक मदत करायची तुमची इच्छा असेल तर त्यासाठीची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे यापुढचा पेपर आहे लोकमत अध्यक्षां विना संपलं अधिवेशन अशी आजची लोकमतची हेडलाईन आहे अर्थातच विधानसभा अध्यक्षांची जी निवडणूक होऊ शकली नाही या अधिवेशनादरम्यान त्याबद्दलचा हा रिपोर्ट आहे अजून एक जी महत्वाची बातमी आज लोकमतच्या पान एकवर आलेली आहे ती एम पी एस सी परीक्षांसंदर्भात आहे अवघ्या काही दिवसांवर आलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार एकवीस ही परत एकदा पुढे ढकलण्यात आलेली आहे कोरोना काळात याआधी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अनेक उमेदवारांनी आपली कमाल कमाल वयोमर्यादा ओलांडली होती मात्र आता अशा विद्यार्थ्यांनासुद्धा परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध होणार आहे राज्यात तब्बल बारा जिल्ह्यांमध्ये गारपीट अवकाळी पाऊस ह्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ती बातमी आज लोकमतच्या पानेकच्या अँकरला आलेली आहे ज्याच्यामध्ये नागपूर औरंगाबाद आणि अकोल्यावरनं वेगवेगळे अपडेट्स आलेले नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत सालेघाट वनपरिक्षेत्रातील पाथरबीटच्या बीटच्या कक्ष क्रमांक सहाशे पंचवीस मध्ये एक वाघीण मृतावस्थेत आढळून आलेली आहे विशेष म्हणजे 27 डिसेंबरला पर्यटकांकडून मिळालेल्या वाघिणीच्या अतिशय अशक्त अवस्थेतील व्हिडिओमुळे वनविभागात खळबळ उडाली होती त्यानंतर वनविभागाचं पथक निगराणीवर मंगळवारी ती मृतावस्थेत आढळून आलेली आहे या संदर्भातला अजून तपास आता पुढे चालू आहे एस टी महामंडळाकडून निलंबित एस टी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरूच आहे मंगळवारी एकशे अठ्ठेचाळीस निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं असून आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ही तब्बल पाचशे त्रेसष्ट वर पोहोचली आहे तर आतापर्यंत महामंडळानं तब्बल दहा हजार सातशे एकतीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे त्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीससुद्धा बजावण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत इतकून तेवीस हजार पाचशे एकावन्न कर्मचारी कामावर परत हजर झालेले आहेत मला विशेष उल्लेख करावा लागतो की लोकमतने जसं पेपर फूड प्रकरण लावून धरलेलं ला आहे तसं एस टी कर्मचाऱ्यांचा जो संप आहे त्याबद्दल सुद्धा मोठ्या प्रमाणात ते रिपोर्टिंग करताना आपल्याला दिसतात बरेचसे सविस्तर रिपोर्ट्स इन्फोग्राफिक्स ह्याच्यामध्ये येत असतात नुसते छोटे मोठे अपडेट्स नसतात केंद्र सरकारनं दहा जानेवारीपासून पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी सुरुवात करण्यात येणार असल्याचं जे सांगितलेलं आहे मात्र या लसीकरणात दहावी बारावीच्या परीक्षेनं बसलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळावं आणि परीक्षेच्या आधी त्यांचं लसीकरण पूर्ण व्हावं यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली काही आठवड्यांपूर्वी आपण देशातील दारिद्र्याचा टक्का किती आहे दारिद्र्य रेषेखालच्या लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे गरिबी वाढलेली आहे याबद्दलच्या बातम्या बघितल्या होत्या याच्यामध्येच नीती आयोगाने जाहीर केलेल्या अहवालानुसार पुणे जिल्ह्यातील पाच पूर्णांक एकोणतीस टक्के नागरिक गरीब असल्याचं दिसून आलेलं आहे गरिबी निर्देशांकात पुणे जिल्हा राज्यात तेहतीसाव्या स्थानावर असल्याचं सुद्धा दिसून आलेलं आहे आज याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट लोकमतच्या हॅलो महापुणे या पुरवणीच्या पानेकवर आलेला आहे होता आजचा लोकमत आता आपण बोलूया द हिंदूकडे मदर टेरेझा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेबद्दलचा जो गदारोळ आपण त्याबद्दलच्या बातम्या दोन दिवसांपासून बघतोय की त्यांना त्यांना डोनेशन म्हणून येणारे जे फॉरेन फंड्स आहेत तर ते वापरता येण्यासाठी त्यांना जे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन्स रेग्युलेशन्स ॲक्ट म्हणजेच एफ सी आर एच्या अंडर जे अप्रूव्हल लागतं सरकारचं तर ते त्यांना मिळालं नाही इनफॅक्ट इन क्रिसमसच्या दिवशी त्यांचे हे जे अकाउंट्स आहेत तर ते फ्रीज झाल्याची बातमी सर्वप्रथम आली होती आणि आपण त्याबद्दल बातम्या सोशल मीडिया पोस्ट असं बरंच काही काही बघतोय त्याच्या फॉलोअपमध्ये आज सुहासिनी हैदर आणि विजेता सिंग यांनी द हिंदूसाठी दिल्लीवरून बातमी केलेली आहे त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की फक्त मिशनरीज ऑफ चॅरिटी नाही तर अशा प्रकारच्या अनेक एन जी ओज आहेत सध्या भारतात ज्यांच्या समोरचं हे खूप मोठं चॅलेंज आहे एफ सी आर एचं अप्रुव्हल मिळवणं किंवा एफ सी आर एचं अप्रुव्हलचं जे रिन्युअल आहे ते मिळवणं जवळपास बावीस हजार एन जी ओज ह्या ॲक्टच्या अंडर भारतात रजिस्टर्ड आहे ज्यांना फॉरेनमधनं फंड्स येतात आणि ह्यातल्या बऱ्याचशा संस्था ज्या आहेत ज्यांना आता वर्ष संपायच्यात हे अप्रुव्हलचं रिन्युअल करायचं होतं मात्र त्यांच्याजवळ त्यांच्या समोरचं हे मोठं आव्हान आहे लवकरात लवकर ते अप्रुव्हल मिळवणं चीनने नुकतंच अमेरिकेकडे इलॉन मस्कच्या स्पेस एक्सचे जे उपग्रह आहे तर ते अंतराळात अतिशय बेजबाबदार आणि अनसेफ असुरक्षित अशी वर्तणूक करत असल्याचं असुरक्षित कंडक्ट ठेवत असल्याचं आरोप केलेला आहे अशी कंप्लेंट त्यांनी अमेरिकेकडे नुकतीच केलेली आहे हे या पार्श्वभूमीवर आहे की नुकतंच चीनचं जे नवीन बांधकाम सध्या ज्याचं चालू आहे ते स्पेस स्टेशन आहे तियागॉंग आणि इलॉन मस्कचे काही उपग्रह ह्यांच्यामध्ये नुक ह्यांच्यामध्ये दोनदा एन्काउंटर्स झाले आणि टक्कर होता होता वाचलेली आहे याबद्दल चीनने असं म्हटलेलं आहे की जुलैमध्ये तसंच ऑक्टोबरमध्ये दोनदा हे एन्काउंटर्स झाले आणि दोन्ही वेळेला तियागॉंग हे जे स्पेस स्टेशन आहे तर ते अतिशय हिकमतीने हलवावं लागलं त्याची मुवमेंट करावी लागली जेणेकरून ही टक्कर होणार नाही तर चीनने असं म्हटलेलं आहे अमेरिकेकडे त्यांनी जो ह्याबद्दलचा आवाज उठवलेला आहे त्याच्यामध्ये की ह्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे या अशा प्रकारच्या कंडक्टमुळे चीनच्या स्पेस स्टेशनवर जे एस्ट्रॉनॉट्स आहेत तर त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो बिहारमध्ये सध्या अवैध दारू उत्पादनावर नजर ठेवण्यासाठी ते मॉनिटर करण्यासाठी आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी ड्रोन्सचा वापर केला जाणार असल्याची बातमी आज अमरनाथ तिवारी यांनी पटनावरून दिलेली आहे त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की बिहारमध्ये आपल्याला माहितीच आहे की दारूबंदी आहे मात्र मोठ्या प्रमाणात अवैध दारूचं उत्पादन त्याचप्रमाणे खरेदी विक्री होताना दिसत असल्याच्या बातम्या आपण बघितल्या होत्या इनफॅक्ट काही महिन्यांपूर्वी हे ह्याबद्दलचे जे रेग्युलेशन आहे ते, ते रिवाईज करावे का ते बदलावे का याबद्दलच्या सुद्धा चर्चा रंगल्या होत्या मात्र आता ड्रोन्सचा वापर ह्या सर्वाचा मॉनिटरिंग करण्यासाठी केलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे महाराष्ट्र विधिमंडळाचं जे अधिवेशन झालं हिवाळी अधिवेशन तर त्यावेळेस आता बिल किंवा अजून जे काही वाद ह्या सगळ्यांपेक्षा सुद्धा आमदारांची वर्तणूक आमदारांची वागणूक हा विषय अतिशय चर्चेचा ठरला होता आमचे विधानसभा वृत्तांतचे एपिसोड जर तुम्ही ऐकले असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसून आलं असेल की नेम कॉलिंग अक्षरशः एकमेकांना चिडवणं वेगवेगळे आवाज काढणं असे प्रकार मोठ्या प्रमाणात ह्यावेळेस झाले होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ह्याबद्दल सर्व विधानसभा सदस्यांची कान उघडणी सुद्धा काल केली होती तर ह्या सर्व पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र विधानसभा एक कोड ऑफ कंडक्ट सर्व सदस्यांसाठी काढणार असल्याचं म्हटलं जाते की कि विधानसभेत किंवा अधिवेशनादरम्यान कशी वागणूक ठेवावी कसं वागावं वा, कसं वागू नये याबद्दलची एक नियमावली एक संहिता जाहीर करणार करण्यात येणार असल्याचं म्हटलं जातं हा होता आजचा द हिंदू आणि आजबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअप सुद्धा इथंच थांबत आहोत दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर सुद्धा फॉलो करा आणि इंडी जर्नल हे आमचं चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाऊनलोड करायला विसरू नका धन्यवाद